लागे। सरपंच चाटोरी। मी सांगू इच्छिते की जेव्हापासून मी चाटोरी या गावात सरपंच झाले तेव्हापासून कोविड रुग्णांसाठी आतापर्यंत प्रयत्न केले गेले आहे। रुग्णांसाठी कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष जनता विद्यालय येथे करण्यात आले आणि तेथील लोकांना रुग्णालयातून औषधे व उपचार करण्यात आले। योग्य तो औषध उपचार करण्यात आला त्यामुळे कोरोना आजारावर नियंत्रण ज्येष्ठ नागरिकांनी जी मदत केली ती करण्यात आली। माझं नाव शुभांगी पंढरीनाथ गाढे। मी चाटोरी या उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे। येथे कोरोना काळ जेव्हा कोरोना महामारी जेव्हा चालू झाली तेव्हा भरपूर प्रमाणात पेशंट होते आणि गावातील लोकांनी पुरेपूर सहकार्य केलं। तसेच ग्रामपंचायत आरोग्य सेवक आरोग्य सेविका आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका आशा सेविकेंमार्फत आम्हाला मतलब पुरेपूर माहिती मिळाली। गावात कोणते रुग्ण केव्हा निघतायत ते कुठे जातायत काय करतायत त्यांच्यामार्फत ते आमच्या उपकेंद्रामध्ये पेशंट रेफर करत आले। त्यामुळे आम्हाला पेशंट किती प्रमाणात वाढत आहे कोरोना कुठे कुठे पसरत जातो हे सगळं ऍक्टिव्ह पेशंट मिळाल्यानंतर मतलब पेशंट मिळाल्यानंतर आम्ही पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग केली। कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमध्ये आम्ही त्यांचे घरातील व्यक्ती त्याच्यानंतर ते कोणत्या दुकानामध्ये गेले कुठे दळायला गेले असेल कुठे शॉपिंगला गेले असेल ते सगळे लोकांना आम्ही आमच्या PSCला पाठवून PSCमार्फत अँटीजन टेस्टिंग केल्या। अँटीजन टेस्टिंगमध्ये किती लोक पॉझिटिव्ह आले काय आले हे सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्ही विलगीकरण कक्ष गावात करायचं ठरवलं आणि गावात विलगीकरण कक्ष तयार करून आम्ही गावात ज्या लोकांना घरात राहण्याची सोय नाही त्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले। SS देवरे सुवर्णा सुभाष देवरे आरोग्य सेविका उपकेंद्र चाटोर येथे गेल्या 8 वर्षापासून काम करते। मागच्या जूनपासून आपल्या चाटोरी गावामध्ये पहिलं पेशंट भेटलं। चांदोरी उपकेंद्र PSC अंतर्गत चांदोरी उपकेंद्रामध्ये पहिलं पेशंट ज्यावेळेपासून भेटलं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आपण सलग 1.5 वर्ष झालंय जवळजवळ आपण कोरोनाचं काम करतो आहे। आपल्या उपकेंद्रातर्फे प्रथम तर पहिले लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल खूप धास्ती होती। कोरोना जेव्हा पहिलं पेशंट निघालं त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप डिफरंट आहे। म्हणजे त्यावेळेस लोक इतके घाबरायचे की लोकांना अक्षरशः आम्हाला सांगावं लागायचं की घाबरू नका हे आजार आहे तो घरामध्ये एखादी व्यक्ती निघाली तर लगेच लवकरात लवकर तुम्ही आम्हाला कळवा। तर पहिला पेशंट निघाला त्याच्यानंतर त्या घरातले जवळजवळ 4 पेशंट निघाले एका पेशंट मागे 4 पेशंट निघाले ते रिकवर होत नाही तर लगेच दुसरा पेशंट हळूहळू पेशंटची संख्या वाढत गेली। तर मागच्या नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे कोरोनाचे पेशंट निघत होते। मागच्या वर्षी 2020 नोव्हेंबर 2020 आपल्याकडे पेशंट निघाले त्यामध्ये आपल्या उपकेंद्राअंतर्गत 84 एकूण पेशंट निघाले मागच्या वर्षी। त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ह्या 3 महिन्यामध्ये एकही पेशंट सापडला नाही चाटोरी उपकेंद्राअंतर्गत। त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये पेशंट निघायला जी सुरुवात झाली आहे एक पेशंट निघालं ते डायरेक्ट डेथ झालं। त्याच्यानंतर जे हळूहळू पेशंट निघाले तर मागच्या वर्षीचा डेथ रेट आणि ह्या वर्षीचा डेथ रेट याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि पेशंट निघण्याचं प्रमाण खूप आहे। ह्या वर्षीच्या कोरोनामध्ये की एका घरामध्ये पेशंट निघाला तर त्या घरामध्ये एका पेशंटमागे 4 ते 5 पेशंट निघत होते आणि डेथ रेट प्रत्येक कुटुंबामध्ये एक व्यक्ती गेलेला आहे। आत्ता माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये एक व्यक्ती गेलेला आहे। तर हे होत असताना एक त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एवढी म्हणजे त्या आजाराविषयी एवढा म्हणजे घाबरण्याचं प्रमाण एवढं वाढलं होतं लोकांमध्ये की लोक पेशंट घरामध्ये असतील तरी सांगायला तयार नव्हते। त्याच्यामुळे आपल्या आशांमार्फत आपण गावामध्ये सर्वे आधीपासून करत होतो एप्रिल महिन्यापासून सर्वे चालू आहे कोरोना जेव्हापासून आलं पण आता त्याचं प्रमाण जास्त वाढवण्यात आलं की एका दिवशी ॲटलिस्ट 50 घरं तरी आशांनी केली पाहिजे व्हिजिट। हे करता करता आशांच्या अशा लक्षात आले की प्रत्येक घरामध्ये पेशंट आहे आणि लोक माहिती लपवत आहे का तर हा आजार त्यांना त्या आजाराची भीती वाटायची की आपण जर सांगितलं तर लोक आपल्याला वाळीत टाकतील बॉ म्हणून। पण
आपल्या आशांनी किंवा आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं की आजारी असाल तर तुम्ही घराच्या बाहेर या, दवाखान्यापर्यंत या, आम्ही तुमची टेस्ट करू. त्या टेस्टिंगमध्ये जे पेशंट वाढत वाढत गेले आणि त्याच्यामुळे कोरोनाचे पेशंट आमचे आत्तापर्यंत जवळजवळ 356 पेशंट उपकेंद्राअंतर्गत आले आणि त्याच्यापैकी आत्तापर्यंत फक्त 16 पेशंट आपले ॲक्टिव्ह आहेत सध्याच्या स्थितीला. आम्ही आमच्या स्तरावर पेशंटला वारंवार मास्क धुऊन वास लावण्यास, नंतर स्वच्छतेची खबरदारी घेण्यास आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्यास या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. तसेच पेशंट वाढत गेले त्याच्यानंतर आपण गावामध्ये पेशंट घरामध्ये राहण्याची स्थिती नाही काही लोकांची, त्याच्यामुळे शाळेमध्ये ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने विलगीकरण कक्ष चालू केलं. जिथे गर्दीचं ठिकाण आहे जसं जुनी गंगावाडी आहे, शनेश्वर नगर आहे, हे गर्दीची ठिकाणी की एका पेशंट मागे जास्त पेशंट वाढत गेल्यामुळे आपण त्या लोकांना विलगीकरण कक्षामध्ये, शाळेच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं. जवळजवळ आमचे 32 पेशंट विलगीकरण कक्षामध्ये आतापर्यंत उपचार घेऊन पीएससीमध्ये टेस्टिंग केली. पेशंटला 3 दिवसाचा गोळ्यांचा डोस देण्यात आला. त्याच्यानंतर पेशंटला जर बरं वाटत नसेल तर आपल्या उपकेंद्रातर्फे त्यांना आम्ही मेडिसिन खरेदी केली आणि त्यांच्या जे चांदुरीला मेडिसिन मिळत होते तेच आपल्या उपकेंद्रात सध्या अवेलेबल आहे. ते मेडिसिन जे पेशंट रोज 15-15 पेशंट निघायचे चाटोरी गावामध्ये, इतर गावांचं वेगळंच पण चाटोरी गावात जे पेशंट निघायचे उपकेंद्रात जवळजवळ 20 पेशंट रोजचे आमचे होते, तर आता त्याचं प्रमाण 1 आणि 2 वर आलेलं आहे. सध्या 2 दिवसापासून चाटोरीचे पेशंट नाही आहेत, रामनगर पेशंट नाही, सावळी पेशंट नाही आहेत कोणी, त्याच्यामुळे डेथरेट पण कमी झाला. फक्त एवढंच आहे की एवढंच खेद वाटतो आम्हाला की डेथचं प्रमाण जास्त आहे चाटोरीमध्ये, ते कमी झालं आहे आता आणि आम्ही त्याचा प्रयत्न करणारच आहे की लोकांना घरामध्ये बसू देणार नाही आहे. लोकांना आम्ही बाहेर टेस्टिंगसाठी चाटो चांदूर पीएससीला पाठवून लवकरात लवकर कसं कव्हर होईल. हे माझं नाव श्री रघुनाथ बारको हिरे, माजी सरपंच चाटोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. निफाड तालुक्यातील चाटोरी हे आमचं गाव कोरोना काळामध्ये अगदी जागृत आणि लोकसहभाग होऊन आम्ही शासनाचे जे काही नियम आहे त्या सर्व नियमांचं पालन केलं आणि पूर्ण लॉकडाऊन पाळला. आमच्या गावामध्ये आरोग्य केंद्रामार्फत 367 लोकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये हंडेसाहेब विद्यालय, त्या विद्यालयामध्ये विलगीकरण कक्ष आम्ही त्या ठिकाणी तयार केले आणि जवळजवळ 392 कोरोनाबाधित त्यांनी त्या ठिकाणी कोरोनाबाधितांची विलगीकरणामध्ये त्यांची सोय केली आणि ते संपूर्ण 392 तेवढे ही ग्रामस्थ अगदी कोरोनामुक्त झाले, सर्वचे सर्व कोरोनामुक्त झाले. त्याचप्रमाणे गाव वाडी वस्ती या ठिकाणी जनजागृती केली, रिक्षाचा वापर करून सगळं अलाउन्सिंग केलं गेलं आणि संपूर्ण चाटोरी गावानं, हा जो लॉकडाऊनचा काळ आहे त्या काळामध्ये शासकीय नियमांचं सर्वांचं पालन करून सर्वांनी अगदी घरीच बसून कुठेही गर्दी न करता, कुठेही सार्वजनिक ठिकाणी न येता सर्व गावकऱ्यांनी या लॉकडाऊनमध्ये अगदी जागरूकता ठेवून गावामध्ये कोरोना विरुद्धची लढाई जवळजवळ यशस्वीच केलेली आहे. आज आमच्या चाटोरी गावामध्ये फक्त 9 पेशंट हे कोरोना बाधित आहे. त्यांच्यावर विलगीकरणामध्ये त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ आमच्या गावातील कोरोना हा जवळजवळ हटवण्यात सर्व गावांनी सहभाग घेतला आणि आज आमचं गाव जवळजवळ कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर. अधिकारी ग्रामपंचायत चाटोरी सनेर शीतल गोकुळराव. मी ग्रामपंचायत चाटोरी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना कोरोना काळामध्ये बरीचशा उपाययोजना आम्ही केल्या. ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात व्हायला लागला त्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून आधी कोरोना हा काय आहे याबाबतची सगळी जनजागृती गावामध्ये केली, माईकद्वारे केली, विविध प्रकारच्या म्हणींद्वारे केली. कोरोना काळामध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सर्वांना त्या बाबतचे प्रशिक्षण आमच्या आशाताईंमार्फत दिलं. आमच्या आशाताईंनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाबाबत मार्गदर्शन केलं आणि त्याच धर्तीवर आमच्या पूर्ण गावामध्ये आम्ही मागील वर्षामध्ये 84 पेशंट होते तर ते 84 पेशंट रिकवर करून
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला, त्याचप्रमाणे सदर काळामध्ये जो लॉकडाऊन झाला आणि ग्रामीण भागातील जे गरीब कुटुंब आहेत किंवा महाराष्ट्र त्यावेळेला ज्यावेळेस ज्या परिस्थितीतून जात होता, या सर्व परिस्थितीतून महाराष्ट्राला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघता यावं यासाठी सर्व गावाने लोकसहभागातून 45,000 मदत शासनाला मुख्यमंत्री सहायता निधीला कोरोना काळात केली. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या म्हणींचा अर्थ सांगून विविध प्रकारच्या म्हणींद्वारे गावातील कोरोनाचा संपर्क प्रसार आम्ही रोखला. त्याच पद्धतीने गावामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये ज्यावेळेला 9 मार्चला पहिलं पेशंट आम्हाला डिडक्ट झालं त्यावेळेस आम्ही परत प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या आशाताईंनी त्याचा सर्वे केला. त्याचप्रमाणे विलगीकरण कक्ष तयार केला. विलगीकरण कक्षामध्ये जवळपास आम्ही 37 आमचे पेशंट कोरोनामुक्त झाले आणि ते कोरोनामुक्त झाल्यानंतर सुखरूप घरी परतले. त्याचप्रमाणे गावात ह्यावर्षी जवळपास 170 पेशंट बाधित झाले, त्यापैकी आमच्याकडे आता सध्या फक्त 9 पेशंट ॲक्टिव्ह आहेत. एवढ्या मोठा प्रादुर्भाव जो होता तो आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, तसेच गावातील कोरोनाचा जो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता, तर त्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी आम्ही लोकांना जी लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याच सहकार्यामुळे आम्ही आज कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहोत. त्याचप्रमाणे गावातील लोकांचे गरीब कुटुंब आहेत त्यांना कोरोनापासून त्यांचा बचाव व्हावा, त्यांचे वैद्यकीय खर्च त्यांना करता यावा, त्यासाठी गावातील लोकसहभागातून 50,000 निधी उपलब्ध केला. सर, माझं नाव ज्योती छगन हांडगे, मी चाटोरी गावची रहिवासी असून आणि चाटोरी उपकेंद्रात काम करते. आम्ही म्हणजे जसं कामाला लागलं तेव्हापासून आम्हाला कुठलीही अडचण आली नाही, पण गेल्या वर्षीपासून जो कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. त्यामध्ये आम्ही कोरोना पेशंट शोधणं, त्यांचे गोळ्या औषधं वगैरे वाटप करणं, त्यांचे पीएससीवरनं आम्ही त्यांना सर्व गोळ्या औषधं पुरवले आणि प्रत्येकाची आम्ही घरी दररोज जाऊन त्यांचं ऑक्सिजन लेवल घेणं, त्यांचे पल्स रेट घेणं, त्यांना कुठले गोळ्या औषधांचं घेता की नाही व्यवस्थित हे पण आम्ही स्वतःहून बघितलं आणि त्यांची सर्व काळजी घेऊन आम्ही प्रत्येक पेशंट बरा केलेला आहे आणि त्यांच्यावाले पूर्ण कुटुंबाची पण आम्ही सर्व काळजी घेतलेली आहे. आणि आम्ही सर्वात जास्त जे कोरोना बाधित पेशंट होते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण आम्हाला एवढा अभिमान आहे का आम्ही चाटोरी उपकेंद्राच्या 6 आशा आणि 2 डॉक्टर आहे पण त्यातले एक पण आम्ही पॉझिटिव्ह झालेलो नाही.